मी डॉक्टर कावरी, मी कावरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या कावरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. सोलापूर जिल्हा प्रशासनात तसेच सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक प्रकारे महिला राज आल्याचं चित्र आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनात अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यासह तब्बल 4 तहसीलदार महिला अधिकारी होत्या. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी अशा मोठ्या पदावर महिला अधिकारी कार्यरत आहेत. दरम्यान मागील 8 दिवसात जिल्हा प्रशासनातील पुण्याहून सोलापूरला बदली होऊन आलेल्या 2 महिला अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन त्या पुन्हा पुण्याला गेल्यात. उत्तर सोलापूर तहसीलदारपदी नियुक्ती झालेल्या उज्ज्वला सोरटे यांची केवळ 26 दिवसात बदली झाली आहे. त्या सोलापूरात येण्यासाठी धडपड करत होत्या. त्या तहसीलदार पदावर नियुक्त सुद्धा झाल्या होत्या, मात्र त्यांना निराश होऊन पुण्याला जावं लागलं. ही बदली होण्यामागे अनेक कारणं आहेत. तसंच सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून डॉक्टर सीमा होळकर यांनी 4 मार्च रोजी पदभार घेतला होता. तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्या जागेवरती आल्या, परंतु केवळ 10 दिवसात सीमा होळकर यांचीही बदली करण्यात आली आणि इतर जागेवर पुन्हा संतोष सरडे यांना पदभार देण्यात आलाय. शनिवारी सरडे यांनी कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.